आमदार महेश शिंदे यांनी सातारा पंढरपूर मार्गावरील पुसेगाव येथील रस्त्याचं काम बंद पाडून गावकऱ्यांना वेठीस धरू नये, अन्यथा पालकमंत्री, खासदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन निवेदन देऊन आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिलाय. पुसेगावमधून जो राष्ट्रीय रस्ता मार्ग जात आहे तो या बाजूला पंढरपूरकडे आणि इकडे साताराकडे जात असून या रस्त्याचे काम जवळजवळ 4 वर्ष झाले चालू आहे आणि पुसेगावमधील शासकीय विद्यानिकेतनपर्यंत आणि देवळाच्या पाठीमागं नदीपर्यंत ते काम पूर्ण होऊन झालेलं आहे आणि पुसेगावमधून जो रस्ता जातो ते काम 2 वर्ष झालं बंद पडलेलं आहे. काही कारणामुळं जे बंद पडलेलं होतं त्यामुळं ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, देवस्थान ट्रस्टमधले सर्व विश्वस्त आणि काही ग्रामस्थ व MMRDचे अधिकारी, कंत्राटदार, MSEBचे अधिकारी, त्याचबरोबर ग्रामविस्तार अधिकारी, या ठिकाणी असलेले तलाठी आणि सर्कल यांच्याबरोबर मीटिंग होऊन जे जे काही अडथळे होते ते कमी करण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामपंचायतीतर्फे जे रस्त्यात वाल व येत होते व कडेची झाडी तोडली जात नव्हती ती या ठिकाणी अडचणी कमी करून त्या ठिकाणी ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी रस्ता चालू करावा असे त्यांना सांगण्यात आले आणि त्याप्रमाणे या ठिकाणी रस्त्याचे काम शासकीय विद्यानिकेतनपासून चालू झालेले होते. 7-8 दिवस काम चालू झाल्यानंतर काही कारणामुळं ज्या ठिकाणी उंची वाढते आहे त्या ठिकाणी ग्रामस्थांनी तक्रारी केल्यामुळं या ठिकाणी या खटाव मानचे खटाव कोरेगावचे आमदार महेश शिंदे या ठिकाणी काम पाहण्यासाठी आले आणि त्यांनी निकृष्ट आहे म्हणून ते काम बंद पाडण्यात आले. प्रत्यक्षात त्यांनी काम निकृष्ट आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी जे MMRDचे अधिकारी होते त्यांनी येऊन या ठिकाणी त्याची पाहणी केली आणि 99.9% या ठिकाणी काम चांगल्या प्रकारे चालू आहे, क्वालिटी कंट्रोलने सुद्धा ते मान्य केलं आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा हे रस्त्याचं काम बंद पडलेलं आहे तर ते त्वरित चालू करावं असं जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे माझं म्हणणं आहे आणि जर हे काम चालू झालं नाही तर आत्ता उन्हाळ्यामध्ये हे काम होणं का गरजेचं आहे तर पावसाळ्यामध्ये सगळीकडे पुसेगावमध्ये चिखल आणि दलदल तयार होते, शिवाय पावसाळा संपला की पुसेगावची यात्रा येते आणि त्यामुळं काम 2-3 महिने करता येत नाही. जवळजवळ 4 वर्षे या ठिकाणी पुसेगावकर धुळीनं आणि खड्ड्याच्या रस्त्यामुळं त्रासलेले आहेत, त्यांची सुटका होण्यासाठी हा रस्ता होणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. प्रत्यक्षात पुसेगावची वाढ पाहता आणि 25 वर्षाचा पुढचा विचार करता पुसेगावला बायपास किंवा रंगरोडची गरज होती की ज्यामुळं आता इथून पुढं कुठल्याही गोष्टीचा रोजगार वगैरे मुलांना मिळणार नाही, कुठली गोष्ट या ठिकाणी नोकरीच्या निमित्त होणार नाही, त्यामुळं प्रत्येकाला या ठिकाणी धंदा करण्यासाठी स्वतःची जागा असणं गरजेचं आहे. पुसेगावचा विकास करायचा असेल तर काही दूरदृष्टिकोनातून निर्णय घेणे गरजेचं आहे, परंतु बाहेरून रस्ता न काढायचा नाही असं ठरल्यानंतर ज्यावेळी गावातून रस्ता जातो त्यावेळी कुणाचं काय जाते किंवा काय त्रास होतो याच्यापेक्षा रस्ता होणं हे गरजेचं आहे. बारीक सारीक जे गोष्टी आहेत त्या आपण सर्वांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी सोडवल्या पाहिजेत. जर हे रस्त्याचं काम झालं नाही तर ते रस्त्याच्या बाजूनं पुन्हा अंडरग्राउंड गटर आहेत आणि गटरच्या बाहेर वॉटर सप्लायची पाईपलाईन पडणार आहे. अशा परिस्थितीत जर रस्ता झाला नाही तर जे वॉटर सप्लायचं काम आहे ते पूर्ण होऊ शकत नाही आणि आत्ता जवळजवळ 4-5 वर्ष झाले या ठिकाणी पुसेगावला, दर 4-5 दिवसातून ग्रामस्थांना पाणी मिळत आहे
अशा परिस्थितीत जर पाणी पुरवठा व्यवस्थित करायचा झाला तर रस्त्याचं काम होऊन नवीन वॉटर सप्लायचं काम होणं ही गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी कोण लोकप्रतिनिधी सहकार्य करत नसतील, खरं तर लोकप्रतिनिधींचं काम आहे की जे काम बंद पडलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं कसं होईल आणि त्यातले प्रश्न कसे सोडवले जातील हे पाहून काम करणं गरजेचं आहे. कुठलंही बंद पाडायला त्याला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त विचार करावे लागत नाही. अशा परिस्थितीत हे काम चालू होणं गरजेचं आहे, तरच गावचा विकास होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं सर्वांनी सहकार्य करावं. जर या ठिकाणी सहकार्य केलं नाही तर नाईलाज असतो. पालकमंत्री असतील, ह्या भागाचे खासदार श्रीनिवास पाटील असतील किंवा जिल्हाधिकारी यांनासुद्धा निवेदन दिलं जाईल. याबाबतीत आमचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही माझी चर्चा झालेली आहे. परंतु तिथपर्यंत सर्व गोष्टी जाण्याच्याऐवजी आपण सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. जर काम चालू झालं नाही तर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करून वेगवेगळा मार्ग अवलंबून का होईना पण हे काम पूर्ण करणार अशी मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष नात्यानं आपणाला ग्वाही देतो.